सोलापूरकरांसाठी एक वाईट बातमी आहे. जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे दहशतवाद्यांविरोधात लढत असताना बार्शीच्या पानगावचे जवान सुनील काळे यांना वीरमरण आले आहे. सुनील काळे यांनी आपला जीव धोक्यात घालून दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती आहे. ही बातमी कळताच पानगाव शोकाकुल झाला आहे. सुनील काळे लष्करी सेवेतून निवृत्त झाले होते. त्यांनी निवृत्ती न घेता सेवा वाढवून घेतली होती. त्यांच्या मागे दोन मुले, आई, पत्नी असा परिवार आहे. सुनील यांना शेतीची मोठी आवड होती. ते नेहमी फोन करून मित्रांची चौकशी करायचे. त्यांनी नवीन घर बांधले होते. अद्याप तिथे राहायलाही गेले नव्हते. दक्षिण काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यातील बांधूज येथे मध्यरात्रीनंतर लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त दलाची दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. केंद्रीय राखीव पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल सुनील काळे, पानगाव तालुका बार्शी यांना हौतात्म्य प्राप्त झाले. अतिरेक्यांबरोबरची चकमक आणखी सुरूच आहे. सोमवारी रात्री पुलवामा येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या छावणीवर गोळीबार करून ग्रेनेड फेकून दहशतवादी फरार झाले आहेत. त्यांचा शोध घेताना ही चकमक घडली. सुरक्षा दलाच्या जवानांनी या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार मारलं. पुलवामा मध्ये ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला तो संपूर्ण परिसर भारतीय सुरक्षा दलाकडून घेरण्यात आला असून अद्यापही शोध मोहीम सुरू आहे. अनेक दहशतवादी अजूनही या भागात लपून बसल्याची माहिती आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.